मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठन करण्याची घोषणा करत मुंबईत धडकलेल्या आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांना अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. कोठडीतून पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली, तसेच मागासवर्गीय असल्याने रात्रभर पाणी दिले गेले नाही असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता. तसेच पत्रच त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले होते. पण यावर आता मुंबई आयुक्तांनी थेट पुराव्यासह उत्तर दिले आहे. पोलीस आयुक्तांनी व्हिडिओ शेअर करत नवनीत राणा यांनी केलेले आरोप खोटे आणि निराधार असल्याचं म्हटलं आहे. ट्विट शेअर करताना पोलिसांनी डू वी से समथिंग मोर अशी कॅप्शन देत व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा शेजारी बसले असून चहा पिताना दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप कितपत खरे आहे यावर आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.